अंकिता शिर्के. फर्स्ट ऑफ ऑल मला महेश सरांसाठी सांगायचं आहे, महेश डॉक्टरांसाठी. ही इज व्हेरी पॉझिटिव्ह. कधी मला त्यांनी घाबरवलं नाही की असं आहे की लाईक तुम्हाला आता जसं माझं सिझरीन झालं ठीक आहे, तेव्हा पण ते प्रॉपर डिसिजन होतं. मी त्यांनी मला जे सांगितलं एक्झॅक्टली मी तेच फॉलो केलं. म्हणजे मनात असं आलं नाही की डॉक्टरवरती भरोसा नाही असं काहीच मनात आलं नाही. ठीक आहे, नॉर्मलसाठी पण आम्ही भरपूर ट्राय केले, बट देन लेटर ऑन ॲज पर डॉक्टर डिसिजन आम्ही सिझनसाठी ट्राय केलं. ठीक आहे, आणि सर्व्हिसेस खूप चांगले आहेत. नर्सेस, मावशी, सगळे नेचर, सगळे एवढे सपोर्टिव्ह आहे की आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या घरातच आहोत. म्हणजे असं नाही वाटत की हॉस्पिटलमध्ये आहे असं नाही वाटत. आणि माझ्या बाबतीत सांगायला झालं की मी पण बेडेकर हॉस्पिटलचाच जन्मलेलो आहे. आणि आमची म्हणजे ही माझी तिसरी पिढी आहे. मी माझे म्हणजे माझे काका ते पण इकडचे, नंतर आम्ही भावंड सगळे आणि आता माझा बाबू, आम्ही सगळी इकडचे. म्हणजे तिसरी पिढी इथे बेडेकर हॉस्पिटलमध्ये जन्माला आले. स्टार्टिंग फ्रॉम लाईक महेश सरांच्या आजोबांनी पहिली डिलिव्हरी माझ्या काकांची केली, त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी, माझी, माझ्या भावंडांची, आमी टोटल इकडे 11 जणांची आमची जी डिलिव्हरी झालेली ओव्हरऑल. आणि हे 12 असेल आमच्या. तर एवढं सांगू शकतं की आम्ही मुलुंडवर नाही इथे स्पेशली फक्त याच्यासाठी जायचो. आणि की म्हणजे विश्वास आहे की बाबा इथे काही चुकीचं नाही होणार. विश्वास आहे, विश्वास आहे. आणि आम्ही भरपूर लोकांना रेकमेंड पण केलं की बेडेकर हॉस्पिटलच बेस्ट आहे. आणि बाजूला माझा एक माझा मित्र ॲडमिट झाला, त्याची पण बहीण इकडेच आहे, म्हणजे तिची पण डिलिव्हरी झाली आहे. तर तिचं पण मुलगीच आहे, तिला मुलगी बॉर्न झाली आणि मला बेबी वगैरे बॉर्न झाले. तर ते जेवढं सांगू शकतो की हॉस्पिटल एकदम मस्त आहे, खूप आवडलं. वातावरण स्पेशली खूप आवडलं, एकदम कॉपरेटिव्ह, एकदम जॉयफुल. स्पेशली सांगायला तर महेश सरांच्या बाबतीत जास्त सांगू शकतो, कारण की त्यांच्याशी जास्त इंटरॅक्शन झालं आणि ते सर इतके पॉझिटिव्ह आहेत ना की म्हणजे बिलकुल घाबरायची हेच नाही. म्हणजे म्हणजे ती व्यक्ती जेव्हा आतमध्ये एंटर करते तेव्हा चेहऱ्यावरती हसू असतं, त्याच्याने माणसाचा अर्धा आजार कमी होतो. तर ते एक बरं वाटलं. अजून दुसरा डॉक्टरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सायली मॅडम जे आहेत डॉक्टर, त्या पण खूप हेल्पफुल आहे. तिने हिला खूप हेल्प केली आणि खूप म्हणजे काळजी एकदम म्हणजे म्हणजे बोलतो ना ॲज अ फॅमिलीसारखं ट्रीट केलं त्यांनी पण. मावशींच्या बाबतीत बोला किंवा सिस्टरच्या बाबतीत बोला, खूप चांगले सगळे. ऋतुजा करून सिस्टर आहेत, ते पण खूप चांगले. ऋतुजा साळी अनफॉर्च्युनेटली ती माझ्या चुलत बहिणीची गाववालीच निघाली, तर तेवढं एक चांगलं ट्युनिंग झालं. ठीक आहे, ओव्हरऑल एकदम बेस्ट सर्विस आहे, खूप आवडलं आम्हाला. ह्याच्या पुढे पण असं काय असेल तर परत आम्ही इथेच हे करू. सेकंड ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू.